नमस्कार, मी सविता पाटील। मी आज हिरवी मिरचीचा ठेचा बनवणार आहे आणि त्यामध्ये मी झिंगे टाकणार आहे। झिंगे टाकून हिरव्या मिरचीचा ठेचा बनवणार आहे। बघा, झिंगे घेतलेले आहेत मी, स्वच्छ करून घेतलेले आहेत ते, कारण त्याच्यामध्ये खडे असतात बारीक, ते स्वच्छ करून घ्यायच्या अगोदर। चला मग आता आपण रेसिपीला सुरुवात करूया। मी तवा ठेवला आहे गॅसवरती, तवा आता गरम झालेला आहे आपला। आता आपण तव्यावर हिरव्या मिरच्या भाजून घेऊ मस्त। बघा, मी अंदाजे मिरच्या घेतलेल्या आहेत, 15 ते 16 असतील या मिरच्या, तुम्ही तुमच्या अंदाजेप्रमाणेच घ्या। मी याचे 2-2 भाग करून घेते म्हणजे पटकन भाजल्या जातील। मी थोडं तेल घालते त्याच्यामध्ये म्हणजे पटकन शिजल्या जातील, पटकन भाजल्या जातील। बघा, तेल टाकल्यामुळे बघू शकता तुम्ही किती छान भाजल्या गेल्या। बघा, अशाच पद्धतीने भाजायचं आपल्याला, कच्चापणा निघून जातो ते त्यांच्यातला, म्हणजे तिखटला नाही लागत ना मिरची, ठेचा पण नाही लागत तिथे। चला तर मग आता आपण ही मिरच्या खलबत्त्यामध्ये ठेचून घेणार आहोत मस्त। जास्त बारीक नाही करायचं आपल्याला ठेचा, थोडा जाडसर जरा द्यायचा आहे। आता मी याच्यामध्ये लसूण घालणार आहे। हे बघा, 10 ते 12 पाकळ्या घेतलेल्या आहेत लसणाच्या। मी 1 चम्मच जिरं घेणार आहे, थोडंसं मीठ घालणार आहे मी। मी खलबत्त्याखाली एक कापड ठेवलेलं आहे म्हणजे आवाज नाही येणार जास्त म्हणून। आता आपण याला असं ठेचून घेऊ मस्त। बघा, अशा पद्धतीने ठेचा मी कुटून घेतलेला आहे, थोडंसं जाडसर जरा दिलेला आहे। आणि मी याच्यामध्ये लसूण कच्चा घातलेला आहे, तळलेला नव्हता मी। खूप छान टेस्ट येते कच्च्या लसणाची। आता मी तव्यावरती तळून घेणार आहे ठेचा। आता मी 2 पळ्या तेल घालते। आता मी अगोदर तेलमध्ये झिंगे तळून घेणार आहे। छान मस्त लालसर पाणी द्यायचं झिंग्यांना। झिंगे छान गरम झालेले आहेत आपले। आता मी त्याच्यात जो आपण ठेचा बनवलेला आहे तो ठेचा घालणार आहे मी। बघा, अशा पद्धतीने घालायचा आपल्याला ठेचा। छान एकत्र मस्त मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला। खूप छान लागतं ठेचा, आमच्या घरी खूप आवडीने खातात। हे बघा, छान मिक्स झालेला आहे आता ठेचा आणि झिंगे पण। आता मी छान थोडंसं नमक घालणार आहे, थोडंसं घालायचं आपल्याला कारण मी अगोदर घातलेलं होतं ठेच्यामध्ये, थोडंसं घालायचं। मी आता 2 ते 3 मिनटं झाकण ठेवणार आहे त्याच्यावर, आता नंतर बघू आपण 2 ते 3 मिनटानंतर। 2 ते 3 मिनटं झालेली आहेत, आता बघू आपण। बघा, खूप छान झालेले आहे मस्त झिंगाची चटणी, खूप छान लागते। अशाच पद्धतीने तुम्ही सुद्धा बनवा। कशी वाटली झिंग्याची चटणी व हिरव्या मिरचीचा ठेचा?
कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा मला। माझ्या चॅनलला तुम्ही जर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सब्सक्राइब करा, शेअर करा, लाईक करा आणि माझ्या चॅनलला तुम्ही सपोर्ट करा। धन्यवाद।